हाय हॅलो नमस्ते, मी कल्पना. कल्पनाच रेसिपी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी चिकनची आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता चिकनचे आज आपण पकोडे बनवलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असे हे पकोडे लागतात. नक्की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काय माझ्या रेसिपी ते तुम्हाला पाहता येईल. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर तुम्ही बघू शकता अर्धा किलो मी चिकन घेतलेले. यामध्ये काही बोनलेस पीस पण आहे आणि हड्डीचे पण पीस आहे. एक तर तुम्ही नुसते बोनलेस पीस घेतले तरी चालेल किंवा मिक्स पीस घेतले तरी चालेल. यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे, एक चमचा लाल तिखट टाकलेले, अर्धा चमचा मीठ टाकलेले. चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचंय. छानपैकी हे मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा किंवा इथे तुम्ही व्हिनेगर वापरलं तरी चालेल. तर मी आज व्हिनेगर वापरलेले, पाव चमचा व्हिनेगर घेतलेला आहे. व्हिनेगर आणि मसाले टाकून मिक्स करून ठेवायचे. अर्धा तासासाठी आपल्याला हे छानपैकी साईडला ठेवायचे झाकून. तर तुम्ही बघू शकता व्हिनेगर टाकून मिक्स करून घेतला आणि झाकण लावून एका साईडला ठेवून देणार आहे. अर्धा तासानंतर आपल्याला परत दुसरं मॅरिनेट करायचंय. तर अर्धा तास झालेला आता. अर्धा तासानंतर आता दुसऱ्या मॅरिनेटमध्ये काय वापरायचं आपल्याला इथे मी तुम्हाला सांगते. इथे आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा थोडासा हातावरती क्रश करायचा आणि तो चिकनमध्ये टाकायचा आहे. सगळ्यांनाच माहिती आहे का ओवा खाल्ल्याने पोटदुखी प्रमाण कमी होतं. तर थोड्याशा पकोड्यांचा प्रकार आहे म्हणून इथे ओव्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक चमचा कसुरी मेथी वापरायची आहे. कसुरी मेथी ही जी गरम करून क्रश करून घेतलेली आहे. त्यानंतर एक चमचा धना पावडर. चिकन किती आहे त्यानुसार आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे पकोडे आहेत तर बेसनपीठ हे आलंच. तर 2 ते 2.5 चमचे हे बेसनपीठ वापरलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाच्या पीठाने थोडासा क्रंचीपणा येणार. त्यानंतर चिकन किती आहे त्यानुसार आपल्याला अंडं वापरायचं आहे. ते एक अंडं टाकलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये ना मी पाणी वापरलेलं आहे. एक जे अंडं टाकलेलं आहे त्याच्या ओल्यावरच हे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय. ना पीठ आपलं जास्त झालं पाहिजे ना कमी झालं पाहिजे, फक्त चिकनला कोट छानपैकी झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता. आता हे साईडला ठेवूया आणि एक चटपटीत चटणी बनवूया पकोड्यांसाठी. तर भरपूर सारी कोथिंबीर, जेवढी कोथिंबीर असेल त्याची पाव हिस्सा फक्त आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. एक कडीपत्त्याची फांदी घ्यायची आहे. थोडासा लसूण घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 2 फक्त अद्रकचे पातळ काप घेतलेले आहे. जास्त टाकायचे नाही कारण चटणीमध्ये अद्रकचा स्वाद जर जास्त आला तर कडवटपणा लागेल. त्यानंतर अर्धा टोमॅटो, पाव कांदा. चवीपुरता थोडासा मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ वापरायचं नाहीये कारण ही वाटून चटणी थोडीशीच होणार आहे. तेव्हा अगोदरच कमी आपल्याला मीठ टाकायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं हे भाजून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला दही टाकायचं आहे आणि छानपैकी ही चटणी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही चटणी तयार करून घेतलेली आहे. क्रीमी फ्लेवरची चटणी ही तयार होणार. पकोड्यांसाठी खूपच छान असते. दुसरे कोणते पण पकोडे तुम्ही केले तर त्यासाठी तुम्ही ही चटणी करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला हे पकोडे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेले आणि चिकनचे पीस तेलात टाकलेले. तर आता 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत. थोडेसे पलटी करून घेऊया. 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकनचे पीस चांगले फ्राय करून घ्यायचे. जेव्हा तेलामध्ये तुम्हाला बुडबुडे कमी दिसतील त्या टायमाला समजायचे चिकन आपलं छानपैकी फ्राय झालेलं आहे आणि ते शिजलं पण जातं. इथे थोडासा कलरफुल दिसण्यासाठी जर तुम्ही लाल कलर वापरला तरी चालेल. 7 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि इथे हे चिकनचे पकोडे छानपैकी फ्राय झालेले आहेत. आता हे एका साईडला करून तेल पूर्णपणे काढून घ्यायचंय आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच पण मी चिकनचे काढून घेणार आहे. तर बघू शकता चमचमीत असे हे चिकनचे पकोडे तयार झालेले आहेत. त्याबरोबर चटपटीत अशी चटणी पण तयार केलेली आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काय माझ्या रेसिपी त्या तुम्हाला पाहता येईल. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत भेटूया. थँक्यू.